सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर येथे गणेश कृपा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रॉबिन मडवी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला। मागील अनेक वर्षांपासून रॉबिन मडवी यांच्या नेतृत्वाखाली गणेश जयंती ही साजरी करण्यात येते। यावेळी श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे युवा नेता निशांत भगत, नगरसेविका रूपाली भगत, नगरसेविका लता मडवी, समाजसेवक भालचंद्र मडवी, गणेशकृपा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रॉबिन मडवी, मंडळाचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी उत्सवानिमित्त ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक देखील आयोजित करण्यात आली होती। यावेळी आपली भावना व्यक्त करताना माजी खासदार संजीव नाईक व भाजपचे युवा नेते निशांत भगत यांनी सांगितले की गणेशकृपा मित्र मंडळाद्वारे आयोजित गणेश जयंती म्हणजे एक उत्सवच असल्याची भावना व्यक्त केली। आज या ठिकाणी सालाबदाप्रमाणे मडवी यांचे जे रॉबिन मडवी आहेत त्यांचे सर्व मंडळ उत्साहामध्ये माघी गणपतीचं आणि पालखीचं स्वागत झालेलं आहे। मी सर्व कोपर खेळण्याच्या जनतेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी या भगवानच्या माध्यमातून येऊ आणि हे नवी मुंबई शहर सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना हे आपलंसं करणारं शहर हे असंच प्रगतीपुटावर जावं ही आजच्या दिवशी ही अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांना माघी गणपतीच्या शुभेच्छा। श्री विघ्नहर्ता माघी गणेश जयंतीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। नगरसेविका लता मडवी आणि रॉबिन मडवी यांच्या पुढाकाराने या कोपरकरणे विभागामध्ये मोठ्या स्वरूपाची या ठिकाणी पालखी काढून सर्व रहिवाशांनी एकत्रित करून एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो या विभागामध्ये आणि नवी मुंबईमध्ये राहणारे सर्व नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना आरोग्य आयुष्य लाभो ह्याच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नगरसेविका लता मडवी यांनी देखील आपल्या प्रभागातील नागरिकांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। सर्व महिला भगिनी आणि तसेच सर्व विद्यार्थी यांना सर्वांना माघी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं नवीन वर्ष येणारा हा सुतृपाने आनंदाने भरभटाने जावो अशी ईश्वराकडून प्रार्थना करते। तर तेथेच गणेश कृपा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रॉबिन मडवी यांनी सांगितले की त्यांच्या मंडळाद्वारे गणेश जयंतीच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देण्याचं काम हे नेहमीच केलं जातं आणि म्हणून या वर्षी देखील युवा खेळाडूंचा सत्कार व शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। माघी गणेश जयंती उत्सव गणेश कृपा मित्र मंडळाला सध्या 12 वर्षात पदार्पण झालेलं आहे व मला आनंद वाटतोय की त्याच पद्धतीने सांस्कृतिक वाद्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात होते व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लोकांचा भक्ती व श्रद्धा वाढत चाललेली आहे। गणपती बाप्पावर श्रद्धा वाढत चाललेले ते आपली श्रद्धा आपली सुखदुःख आपलं घराणं देवापुढे मांडत आहेत। परंतु आता गणपती बाप्पाचाच निर्णय काय असतो परंतु गणपती बाप्पा एक विषय असा आहे तो विद्येचा दैवती आहे व युवकांचं कल्याण करणं समाजाचं कल्याण करणं एवढीच अपेक्षा गणेश कृपा मित्र मंडळ आमच्या विघ्नहर्ता चरणी मानतो। ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज।